नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडे माणूस वरती आपलं स्वागत करतो. सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघाल तर हे बघा, इथं स्ट्रॉबेरीचे ट्रे वगैरे आलेत. कसं वाईब आली असं वाटतं की जसं दुकान लावलंय पण मग लावलेलं नाही. आता समजू शकता तुम्ही, कारण काही गोष्टी नाही होत आहेत, मॅनेजच होत नाही. दुकानासाठी माल वगैरे आणायचा आहे, त्याच्यासाठी नाशिकला जाता येत नाही. ठीक आहे, काही गोष्टी चालतच राहणार आहे. थोडे दिवस आपल्याला या अडचणी पण फेस करावं लागणार आहे. आयुष्यामध्ये सगळं आपल्या मनासारखं नाही होत, काही गोष्टी जरा मनाव्यतिरिक्त पण होत राहतात. पण चालतंय, आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. मूडचं वाटणं लावता आपण पूर्ण दिवस एकदम ओके मध्ये काढण्याचा प्रयत्न करू. आज सकाळी सकाळी घरीच होतो निवांत मस्तपैकी, जरा फ्रेश ब्रिज झालो, रनिंगला जायचं होतं, ते काही जाग नाही आली, ते झालं. आता आपल्या दुकानावरती आहे. आता दुकान तर तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये भरपूर वेळा बघितलं असेल. इथं स्ट्रॉबेरीचे ट्रे वगैरे आहेत, आता ते एका गाडीमध्ये टाकून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर काय आरामनी जिंदगी. आणि एक मोठा अपडेट आहे, अपडेट विषयी बोलत होतो ना, तर मोठा अपडेट काय माहिती का? आपण बोरची गाडी बघितली, ते माणसं येऊन गेले, त्यांनी जागा वगैरे बघितली. मी जिथं खोदत होतो ना तिथं मला वाटत होतं, आधी घरचे सांगत होते का नको म्हणे, आणि मी जो रस्ता बघितला होता ना तो पण चुकीचा होता. दुसरीकडनं थोडासा एक साईडने त्यांनीच रस्ता बघितला, तिकडनं गाडी आणायची आहे, तिथं मला खोदाव तर लागणारच आहे, पक्क आहे. आणि तिकडं आपलं जो बोरचं लोकेशन आहे त्या ठिकाणी जिथं गाडी जाते ना तिथं जायलासाठी आपल्याला पहिल्यांदा तिथं जो एक खड्डा आहे तो बुजवावा लागणार आहे. म्हणजे दोन ठिकाणी जास्त काम आहे, म्हणजे बोर लावणं पण जरा मेहनतीचं काम राहणार आहे. दोन तीन ठिकाणी आपल्याला नक्कीच तिथं जरा मेहनत घ्यावाच लागणार आहे. जाऊ द्या, आपल्यासाठीच आहे ती मेहनत, दुसऱ्यांसाठी नाही. आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे, काय अडचण नाही. फक्त एक प्रॉब्लेम झाला, बोरच्या गाडी आहे ना मग का एक कुंडी आहे, तिच्यामध्ये पाणी जरा लावलेलं होतं ना तर ती ओली आहे. मग तिथं 1-2 दिवसाचा गॅप द्यावा लागल, जरा सुकली ना जमीन का मग ती गाडी येईल, नंतर मग काही अडचण येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे मग 1-2 दिवस जरा वाट बघावाच लागल. घेऊ आता, एवढे दिवस वाट बघितली आहे, आता अजून 2-3 दिवस पाहायला काय अडचण आहे. आणि त्यांना टाइम जरा संध्याकाळचं सांगितलंय, म्हणजे कसं दिवसा बाकी काही नाही हो, 4 लोक पाहत्या, ते सांगत्या या त्या गोष्टी, इकडे करा तिकडे करा, आपल्याला जास्त गोष्टी ऐकायच्या नाही कोणाच्या. आपल्या मनाने आपण बघितलंय ना लोकेशन, तिथं जाऊन लावून द्यायचं, निवांत होऊन जायचं. नाहीतर मग लोकांचे हे ओपिनियन ते ओपिनियन भरपूर फालतूगिरी राहते, ती नाही आपल्याला आवडत. आता तुम्ही मला सल्ले देत राहते ना, ते काहीतरी ऐकण्यासारखे पण राहत्या, किंवा मग ते स्वतःमध्ये असे इम्प्लिमेंट करण्यासारखे पण राहत्या. काही गोष्टी अशा राहत ना का त्यांना त्याच्यामध्ये बावचा माहित राहत नाही, पण बोलायचं तर एवढं राहत आहे का परत विशेष नाही. आणि तुम्ही जर मला आधीपासून फॉलो करत असाल ना, तुम्ही अशा अशा नवीन शब्दांचा आविष्कार केलाय ना, ते आतापर्यंत आपल्या युट्यूब हिस्ट्री मध्ये कधी कोणी वापरले पण नसतील, आणि वापरत आहे का नाही ते पण सांगता येत नाही. खतरनाक कारभार आहे आपला. बघतो आजच्या दिवसामध्ये काय होतं, थोड्या टाइममध्ये स्ट्रॉबेरीचे ट्रे वगैरे एखाद्या गाडीत टाकून देतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली आहे, 4:30 वाजलेले आहेत. म्हटलं चला आता तिथं बसण्यातही काही मजा नाही, स्ट्रॉबेरीचे ट्रे वगैरे गाडीमध्ये टाकून दिले ते निघून गेले. म्हटलं जास्त काही थांबण्यात मजा नाही, हा घरचा काही संसार होता तेवढा घेऊन आलोय. लग्न तर नाही झालं पण मग संसार करावा लागू राहिलाय, काय सांगावं. जाऊ दे, मजाकची गोष्ट आहे. आता तिथं बसण्यात काही मजा नव्हती, म्हटलं घरी जाऊन तेवढं अभ्यास बिभ्यास करू, पेपर तोंडावरती आलं जरा लिहित बिहित बसतोय. बरोबर आहे की नाही? आता आपलं एक काम नाही होते तर दुसरं थोडी जोडता येईल, अभ्यास करायला वेळ भेटलाय तर अभ्यास करून घेऊ, नाहीतर मग फक्त फिरा इकडून तिकडं. तसं कामाकाळजीच जातो इकडं तिकडं, पण मग काय सांगावं. आता जे आहे ते बरं आहे, जिंदगीची वाट लागली तिथं जाऊन बसू राहिलंय. तिथं बसल्यावर मस्त पैकी दुकान चालू राहिलं, थोडेफार पैसे पण यायचे. आता तसं काही होत नाही, पण चालणारच आहेत गोष्टी. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे, आज पण काही बोरची गाडीचं काही नियोजन लागलं नाही, म्हणजे बाकीचे कामं तर सर्व करून झालेले आहेत. आता फक्त जो आपली कुंडी आहे तेवढी फक्त सुकायचा उशीर आहे, तेवढी सुकली की नंतर मग आपल्याला लगेच बोरची गाडी घेऊन यायचं आहे आणि लगेच टोचून मोकळं. म्हणजे कसं असं खटक्यावर बोट जागेवर काम, बाकी काही नाही हो. जास्त दिवस वाट पाहून मलाही बोर झालंय. आज घरच्यांनी एक आनंदाची बातमी दिली, ती तुम्हाला हळूहळू कालांतराने समजलंच. जरा जास्तच आनंदाची, म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट घडली, अशी रोज रोज तर नाही घडत कोणाच्याही आयुष्यात, पहिल्यांदाच घडली. पण मग असं खतरनाक सरप्राईज, काय सांगू. आता माझं 14 तारखेला पुढं बड्डे पण येतोय, बड्डेचं माझं काहीच विशेष प्लॅन नाही, गपचूप पेपर द्यायचे त्या टायमामध्ये माझा पेपर आहे, पेपर द्यायचे आणि निवांत व्हायचं. आज मस्तपैकी नंतर घरी आलो, घरी येऊन मस्त अभ्यास वगैरे केला, जरा मनालाही शांती भेटली यार एवढ्या दिवसातून. असं अभ्यासाच्या नावाखाली काय केलं, बस तर लिहित बसलो, त्याच्यामधनं लिहिता लिहिता पाठ होऊन गेलं. माझी एक अभ्यास करण्याची सवय आहे, जर मी एखादी गोष्ट लिहून आणि मग वाचत असलो ना, किंवा मग लिहून अभ्यास करत असलो ना, तर लवकर लक्षात राहते. असं काही मी असं पक्क अचानक भयानक असं एकदम खतरनाकवाला काय अभ्यास नव्हतो करत, नॉर्मल विषयाचा होता. अकाउंटचं जर करत राहतो तर ते जरा डोक्याच्या वरून गेलं असतं.
आज दिवस काही एवढं स्पेशल काहीच झालं नाही, सर्व काही शांतीत होतं. आणि माझे खूप कुठले कुठले मित्र ज्यांना आता मला भेटून जेमतेम एक एक दोन दोन वर्ष झाले, त्यांचे मला आता मस्तपैकी कॉल वगैरे येतात, काय चाललंय भाऊ. आणि कारण म्हणजे कॉल करण्यामागचं कारण तुम्ही ऐकाल ना तर तुम्हाला शॉक बसेल, यूट्यूब चॅनलमुळं. भाऊ काय चाललंय, मस्त तुझे व्हिडिओज बघतोय यार, असं ऐकलं ना की अजून एक भारी वाटतंय हो. यार कोणीतरी आहे आपलं व्हिडिओज बघणारे पण भरपूर लोक आहेत, त्याच्यामुळे मग तुम्ही पण बघा, दुसऱ्यांना पण शेअर करा, या व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आता बघतो, एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला उद्या भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.